करा मैडम शुरू. ओके थैंक यू. सुस्वागतम. आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्यानमालेत उपस्थित सगळ्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत संलग्नित महाविद्यालय मनोहरराव कांबळी महाविद्यालय नागपूर, आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर, दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपूर, डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS महाविद्यालय नागपूर तसेच VMV कॉलेज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विषयाच्या BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथ्या करिता राज्यशासन आणि राजकारण या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आभासी व्याख्यानमालेचे दिनांक 23 फरवरी 2022 ते 4 मार्च 2022 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या तिसऱ्या दिवशी या व्याख्यानमालेत उपस्थित पाचही महाविद्यालयाचे आयोजक प्राचार्य डॉक्टर उषा साकुरे मॅडम, प्राचार्य डॉक्टर श्रद्धा अनिल कुमार मॅडम, प्राचार्य डॉक्टर जगदीश हटवार सर, प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर, प्राचार्य डॉक्टर MV चांदेकर सर तसेच पाचही महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर शीला खेडीकर मॅडम, डॉक्टर विमल राठोड मॅडम, डॉक्टर निलेश पटिंग सर, सचिन चापले सर तसेच उपस्थित सगळ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बबीता थूल सहाय्यक प्राध्यापक दयानंद आर्य कन्या महाविद्यालय जरीपटका नागपूर या व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत करते. आजच्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रात घटक राज्याची विधानसभा या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर विमल राठोड मॅडम आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. मॅडमचा परिचय आपण सगळ्यांना सुपरिचित आहे, तरी पण देखील मी मॅडमचं थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. प्राध्यापक डॉक्टर विमल राठोड मॅडम ह्या डॉक्टर मधुकरराव वासनिक इथे राज्यशास्त्र विभाग म्हणून 17 वर्षापासून कार्यरत आहे. मॅडम पदवी व पदव्युत्तर वर्गाला मॅडमचा शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. बंजारा समाजातील महिलांचा राजकारणातील सहभाग हा मॅडमचा PhDचा विषय आहे. त्याचप्रमाणे मॅडमचे 4 पुस्तका सुद्धा प्रकाशित झालेले आहेत, त्यामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, दुसरा आहे भारताचे शासन आणि राजकारण, तिसरा आहे भारताच्या राज्याचे राजकारण आणि चौथा आहे तुलनात्मक राजकारण. ह्या 4ही पुस्तका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ BA च्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. तसेच मॅडम PhDचे गाईड म्हणून पण कार्य करीत आहेत. आतापर्यंत मॅडम 6 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा मॅडमने केलेले आहे. मॅडमचे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. विविध महाविद्यालयात विद्यार्थी विकास कार्यक्रमात व्याख्यानाकरिता मॅडमला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तसेच मॅडमचे सामाजिक कार्यात सुद्धा नेहमीच रुची असते. महाविद्यालयामध्ये विविध कमिटीचे प्रमुख पदभूषण करून उत्तम कामगिरी मॅडमने पार पाडलेली आहे. तरी आता अधिक वेळ न घेता मला असं वाटतं की मॅडमचा परिचय त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपणास होईल, म्हणून मी प्राध्यापक डॉक्टर विमल राठोड मॅडमला आजच्या व्याख्यानमालेचा जो विषय आहे घटक राज्याची विधानसभा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करीत आहे. वेलकम मॅडम. धन्यवाद बबीता मॅडम. मनोहरराव कांबळी महाविद्यालय नागपूर, आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर, दयानंद आर्यकन्या महाविद्यालय नागपूर, डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS महाविद्यालय नागपूर, VMV महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने BA 4 सेमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेत मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखविला व आम्हाला समाविष्ट करून घेतलं. एवढेच नव्हे तर आज व्याख्यानमालेतील 3रे पुष्प गुंफण्याची जबाबदारी पण माझ्यावर सोपविली.
मी आपले सर्वांचे पुनश्च आभार मानते. आज मी आपल्या सर्वांशी घटक राज्याची विधानसभा या विषयाच्या संदर्भात संवाद साधणार आहे. माझा आजचा विषय आहे विधानसभेची रचना, अधिकार व कार्य. मी स्क्रीन शेअर करते आहे. आपण केंद्राप्रमाणेच केंद्राप्रमाणेच घटक राज्यात सुद्धा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीचं एक वैशिष्ट्य असतं की संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असते आणि म्हणूनच आपण तीन मंडळाचा विचार करत असतो, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. विधिमंडळामध्ये आपण दोन सभागृहाचा विचार करत असतो, विधानसभा आणि विधान परिषद. कार्यकारी मंडळामध्ये आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचा विचार करतो आणि न्यायमंडळामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचा विचार करत असतो. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की विधिमंडळामध्ये प्रत्येकच घटक राज्यामध्ये विधानसभा असते, परंतु विधान परिषद मात्र प्रत्येकच घटक राज्यामध्ये नसते. घटक राज्याचं विधिमंडळ कायदा करून ते विधान परिषद निर्माण पण करू शकते आणि समाप्त देखील करू शकते. त्याचा विचार नंतरच्या मुद्द्यात आपण करणारच आहोत. प्रत्येक घटक राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ असल्यामुळे आपण त्या दोन विधी सभागृहाचा विचार विधानसभा आणि विधान परिषद म्हणून करणार आहोत. विधान परिषद हे घटक राज्याच वरिष्ठ सभागृह असून विधान परिषद हे घटक राज्याच कनिष्ठ सभागृह आहे. आणि घटक राज्याच जे ज्याला आपण केंद्राचं ज्या पद्धतीने संसद म्हणत असतो तसंच एक मिनिट तसेच घटक राज्याच संसद ज्याला म्हणू शकतो आपण, ज्याला विधिमंडळ हा शब्द प्रयोग करतो, हा संसद विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल हे तिन्ही मिळून बनलेलं असतं. ज्याप्रमाणे केंद्राचं संसद, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून बनलेलं असतं, तसंच घटक राज्याचं विधिमंडळ हे विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल. कारण प्रक्रिया हे तिन्ही माध्यमातून जात असते. विधानसभेतून संमत झाल्यानंतर विधान परिषदेकडे जाते प्रस्ताव, विधान परिषदेमध्ये संमत झाल्यानंतर तो राज्यपालाकडे जात असतो आणि राज्यपालाची स्वाक्षरी झाल्यानंतर विधेयक पास होत असतो. म्हणून विधिमंडळामध्ये आपण तिन्ही घटकाचा विचार करीत असतो. विधानसभेची रचना आपण पाहत असताना कलम क्रमांक 170 नुसार आपण विधिमंडळाची रचना पाहत असतो. विधिमंडळ हे द्विगृही किंवा एकगृही असे दोन्ही प्रकारचे असू शकते. काही घटक राज्यामध्ये विधिमंडळ विधानसभाच आहे, विधान परिषद काही घटक राज्यामध्ये नाही आहे. विधान परिषद ज्या घटक राज्यामध्ये आहे त्या घटक राज्याचा उल्लेख मी इथे करते आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र आणि तेलंगणा या 6 घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे. बाकीच्या घटक राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे. तेथील विधिमंडळ कायदा करून तो कायदा संसदेकडे पाठवला जातो, म्हणजे केंद्र सरकारच्या विधिमंडळाकडे, आणि त्याची सहमती मिळाल्यानंतर एकतर विधानसभा आपण निर्माण करू शकतो किंवा त्याला समाप्त सुद्धा करीत असतो. घटक राज्याचे विधिमंडळ द्विगृही असून वरिष्ठ सभागृहाला आपण विधान परिषद म्हणतो आणि कनिष्ठ सभागृहाला आपण विधानसभा असे म्हणत असतो. अधिकाराच्या दृष्टीने आपण तुलना जर केली तर आपल्याला असं दिसून येतं
की विधानसभा हे शक्तिशाली सभागृह आहे, विधानसभेला जास्त अधिकार देण्यात आलेले आहे. विधान परिषद हे अधिकाराच्या दृष्टीने शक्तिहीन सभागृह असून प्रत्येक घटक राज्यामध्ये विधान परिषद असतेच असं नाही आहे. तेव्हा विधानसभेची रचना आता आपण पाहणार आहोत. तर विधानसभेची रचना पाहत असताना आपण विधानसभेची सदस्य संख्याचा विचार करणार आहोत. प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या आपल्याला भिन्न भिन्न दिसून येते. महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या ही 288 आहे. लोकसंख्येच्या आधारावर सभासद संख्या ठरविल्या जात असल्यामुळे उत्तर प्रदेश जे घटक राज्य आहे त्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे उत्तर प्रदेशाच्या विधानसभेची सभासद संख्या सर्वात जास्त आहे, म्हणजे 403 एवढी सभासद संख्या उत्तर प्रदेशची आहे. त्यामध्ये बिहारचे 320 सभासद आहे, पश्चिम बंगालचे 294 सभासद आहे आणि महाराष्ट्राचं सर्वात जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण आपलं स्टेट असल्यामुळे त्याची सभासद संख्या 288 आहे. हरियाणा 81 सभासद आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की उत्तर प्रदेश या घटक राज्याची सभासद संख्या सर्वात जास्त आहे, 403 आहे सदस्य असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे निवडणुकीची पद्धत. विधानसभेच्या सभासदाची निवड प्रौढ मताधिकाराच्या आधारावर केल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सर्व सदस्य निवडून दिले जाते. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक सदस्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. जितके सभासद निवडून द्यायचे असतील तेवढे मतदार संघ संपूर्ण राज्यात निर्माण केले जाते. प्रत्येक प्रादेशिक मतदार संघातून एक प्रतिनिधी निवडून द्यावा लागतो. सभासदांची निवड साध्या मतदान पद्धतीने व गुप्त मतदान पद्धतीने होत असते. अशा पद्धतीने प्रत्येक घटक राज्याचे जे सभासद आहे ते प्रत्यक्ष मतदान पद्धतीने, गुप्त मतदान पद्धतीने आणि प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडून देण्यात जातं. महाराष्ट्राची सभासद संख्या लक्षात ठेवायची आहे, 288 सर्वात जास्त. ज्या घटक राज्याची सभासद संख्या आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, 403 सभासद उत्तर प्रदेशाच्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येत. नंतरचा जो आपला मुद्दा आहे तो आहे सभासदांची पात्रता. पात्रतेमध्ये आपण बघितलं की एक कंपल्सरी पात्रता आहे की तो भारताचा नागरिक असावा, ही कंपल्सरी पात्रता आहे. त्याचे वय 25 वर्ष पूर्ण झालेले असावे. तिसरा, संसदेने कायदा करून वेळोवेळी ठरविलेल्या अटी त्या सभासदाने पूर्ण केलेल्या असाव्यात. हे झाले सभासदांची पात्रता. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे आपला सभासदांची अपात्रता. सभासदांची अपात्रता मध्ये आपण पाहणार आहोत, एक तर भारताची नागरिक नसणारी व्यक्ती परकीय नागरिक असेल तर ती विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाही. भारत सरकार किंवा घटक राज्य सरकारची नोकर असणारी व्यक्ती, म्हणजे सरकारी नोकर असेल, लाभाची पद धारण करणारी व्यक्ती असेल, ती निवडणूक लढवू शकत नाही किंवा सभासद बनवू शकत नाही. तिसरं, दिवाळखोर व्यक्ती असेल. चौथं, न्यायालयाद्वारे पागल किंवा वेडा म्हणून घोषित केलेली व्यक्ती जर असेल तर ती व्यक्ती विधानसभेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविली जाते. ती विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाही. अशा पद्धतीने सभासदांची पात्रता आणि सभासदांची अपात्रता हे दोन्ही मुद्द्यावर आपण प्रकाश टाकलेला आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे विधानसभेचा कार्यकाळ. विधानसभा किती वर्षपर्यंत काम करू शकते त्याचा विचार आपण करणार आहोत. विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, परंतु हा कार्यकाळ फिक्स नसतो. जास्तीत जास्त विश्वास असेल तर ती 5 वर्षपर्यंत काम करू शकते. संकट काळात आणि आणीबाणीच्या काळामध्ये हा कार्यकाळ एका वेळी 1 वर्ष याप्रमाणे वाढविला जातो. 5 वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पूर्वी जर अविश्वासाचा ठराव पास झाला असेल
तर विधानसभा राज्यपाल 5 वर्षांच्या पूर्वी बरखास्त करू शकते किंवा तुमचा अंदाजपत्रक रिजेक्ट करण्यात आला असेल तरी देखील विधानसभा बरखास्त होऊ शकते 5 वर्षांच्या पूर्वी आणि पुन्हा नव्याने निवडणूक होणार पुन्हा पहिलीची प्रोसेस सुरू होणार जास्तीत जास्त विधानसभा 5 वर्षापर्यंत टिकून राहू शकते परंतु आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ एका वेळेस एका वर्ष याप्रमाणे वाढविला जाऊ शकतो नंतरचा जो मुद्दा आहे नंतरचा मुद्दा आहे अधिवेशन विधानसभेचं अधिवेशन राज्यपाल आवश्यक वाटेल त्यावेळेस आणि त्या ठिकाणी अधिवेशन बोलू शकतो अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालाला आहे विधानसभेचे अधिवेशन वर्षातून कमीत कमी 2 अधिवेशन झालेच पाहिजे असं कंपल्सरी संविधानामध्ये लिखित आहे असं कंपल्सरी नियम आहे 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अवधी असता कामा नये असं घटनात्मक बंधन सुद्धा आहे राज्यपाल विधानसभेचे अतिरिक्त अधिवेशन सुद्धा बोलवू शकतो त्याला आवश्यकता वाटत असेल तर अधिवेशनाची सुरुवात राज्यपालाच्या अभिभाषणाने होत असते अधिवेशन कुठे घ्यायचं केव्हा घ्यायचं आणि कधी समाप्त करायचं या संबंधीचा निर्णय राज्यपाल घेत असतो त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे जनसंख्या जनसंख्या म्हणजे विधानसभेचं कामकाज सुरू करण्याकरिता किंवा बैठक सुरू करण्याकरिता किती सभासद उपस्थित असणं आवश्यक आहे त्याला आपण जनसंख्या म्हणत असतो सभागृहाचे कामकाज व बैठक सुरू होण्यासाठी विधानसभेचे एकूण सभासद संख्येच्या 1/10 सभासद उपस्थित असणं आवश्यक असते नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे विधानसभेचा सभापती आपल्याला माहित आहे की विधानसभेचे महाराष्ट्राचे जे सदस्य आहेत ते आहेत 288 सभासदापैकी ते एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करत असतात अध्यक्षाला सभापती असे म्हणतात आणि उपाध्यक्षाला उपसभापती असे म्हणत असतात सभापतीची निवड विधानसभेचे सभासद आपल्यामधून बहुमताने करीत असतात सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये विधानसभेचे कामकाज उपसभापती सांभाळत असतो नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सभापतीचा कार्यकाल आपण सभापतीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत सभापतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो अर्थातच विधानसभा जोपर्यंत टिकून राहते तोपर्यंत सभापती सुद्धा 5 वर्षापर्यंत ऍज अ सभापती म्हणून काम करीत असतो विधानसभा बरखास्त झाली तरी जोपर्यंत नवीन निवडणुका होऊन दुसऱ्या सभापतीची निवड होत नाही तोपर्यंत तो आपल्या पदावर राहू शकतो तो स्वेच्छेने आपला राजीनामा देऊ शकतो सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे पाठवी असतो आणि उपसभापतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर उपसभापती आपला राजीनामा हा सभापतीकडे पाठवी असतो नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सभापतीची पदच्युती विधानसभेमध्ये निर्वाचित झालेले जेवढे सदस्य आहेत त्यांनी आपल्या सभापतीची आणि उपसभापतीची नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीने सभापती आणि उपसभापती विधानसभेचा पाठिंबा असेपर्यंत आपल्या अधिकार पदावर राहतात त्यांना पदच्युत करायचं असेल तर त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पास करून 2/3 बहुमताने ठराव पास झाल्यास त्याला पद सोडावे लागते तत्पूर्वी त्याला 14 दिवसाच्या आत रितसर नोटीस देऊन त्याकरिता बैठक बोलविली जाते आणि बैठकीमध्ये बहुमताने ठराव दोन्ही सभागृह
पास करीत असतात आणि त्याला पदच्युत करीत असतात. टू थर्ड बहुमताने जर ठराव पास झाला तर त्यावेळेस सभापती आणि उपसभापती पदच्युत होत असतात. त्याच्यानंतरचा जो सभापतीच्या संदर्भातला मुद्दा आहे तो आहे वेतन व भत्ते. त्याला किती वेतन व भत्ते दिल्या जातं. विधानसभेच्या सभापतीला आणि उपसभापतीला कार्यमंडळ ठरविल तेवढे वेतन आणि भत्ते मिळतात. याशिवाय निवासाच्या आणि प्रवासाच्या इतर सुख सोयी सुद्धा त्यांना प्राप्त होतात. साधारणतः त्यांचे वेतन जे आहे 1,60,000 पर्यंत दाखवलेलं आहे, परंतु तो वेतन बदलत राहतो. त्यामुळे लेटेस्ट वेतन आपण 1,60,000 पर्यंत मी याच्यावर बघितलेलं आहे. परंतु विधानसभेचं जे विधिमंडळ आहे, विधानसभा, ती ठरवत असते की त्यांना किती वेतन द्यायला पाहिजे आणि किती भत्ते द्यायला पाहिजे. तसेच निवासाच्या आणि प्रवासाच्या इतर सर्व सुखसोयी त्यांना प्राप्त होत असतात विधानसभेच्या अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला. सर्वात महत्वाचा समोरचा जो मुद्दा आहे तो आहे विधानसभेचे सभापतीचे अधिकार आणि कार्य. विधानसभेच्या सभापतीचे किंवा अध्यक्षाचे जे अधिकार आहे ते आहे विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारणे. विधानसभेचा सभापती बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतो. त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालविणे, सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देणे. कधी काय होतं, एकाच वेळेस सर्व सदस्य उभे राहतात तेव्हा त्यांचा बोलण्याचा क्रम सुद्धा ठरविणे. विधानसभेमध्ये मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला सहमती देणे, तसेच विधेयकावर मत अजमाविणे आणि समान मत जर पडलं असलं, समान मते पडल्यास निर्णायक मत देणे व त्यासोबत निर्णय जाहीर करणे. एवढेच नव्हे तर विविध प्रस्तावावर व विधेयकावर चर्चा घडवून आणण्याचं काम विधानसभेचा सभापती करीत असतो. गणसंख्या जर पूर्ण होत नसेल तर त्या दिवसाची बैठक तो स्थगित करत असतो. जर एकूण सभासद संख्येच्या 1/10 सभासद उपस्थित नसेल तर त्या दिवसाची बैठक तो स्थगित करत असतो. सर्वात महत्वाचा एमपीएससी साठी प्रश्न आहे तो आहे धन विधेयक कोणता आहे ते ठरविण्याचं काम विधानसभेचा सभापती करीत असतो. दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान तोच भूषवित असतो. सभासदाला त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची संधी सुद्धा तो देत असतो. एवढेच नव्हे तर एकापेक्षा जास्त सभासद भाषण करायला उभे झाल्यास त्याचा क्रम ठरविणे हे तोच ठरवितो की कोण प्रथम बोलणार, कोणतं बोल द्वितीय क्रमांकावर बोलणार. विधानसभेच्या विभिन्न समित्या असतात, त्या समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती विधानसभेचा अध्यक्षच करीत असतो. सर्वात महत्वाचं आणखी की एखादा सदस्य सभागृहामध्ये गोंधळ घालीत असेल तर त्याला सभागृहातून बाहेर काढून देणे किंवा त्याचे सदस्यत्व काही काळाकरिता रद्द करणे हे निर्णय सुद्धा विधानसभेचा अध्यक्ष घेत असतो. आता पर्यंत आपण विधानसभेच्या रचनेवर चर्चा केलेली आहे. विधानसभेची रचनाच्या संदर्भात आपण जेवढे काही मुद्दे बघितलेले ते स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलेले आहे. आता आपण मेन मुद्दा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या संदर्भात आपण जी चर्चा केली त्यामध्ये विधानसभेची ही सभासद संख्या आपण बघितली की 60 कमी नसावी आणि 500 जास्त नसायला पाहिजे असा नियम आहे. परंतु जनरल नॉलेज सगळ्यांनी सांगते आहे की काही असे राज्य आहे त्या ठिकाणी अपवाद म्हणून जसं सिक्कीम मध्ये फक्त 32 सभासद संख्या आहे, कमीत कमी आपली 60 पाहिजे आहे, परंतु इथं 32 आहे, 60 क्रॉस करूनही आले गेलेली आहे. गोवामध्ये फक्त 40 आहे आणि मिझोरम मध्ये सुद्धा 40 आहे. हे त्याला अपवाद ठरलेले
हे तिने याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं सिक्कीमचं गोवाचं आणि मिझोरमचं हे तिने अपवाद आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण 60 पेक्षा कमीत कमी 60 असावी जास्तीत जास्त 500 असावी आपण असं विचार करत असतो परंतु इथं आपल्याला सिक्कीममध्ये 32 आहे गोवामध्ये फक्त 40च आहे मिझोरममध्ये सुद्धा 40च आहे हे तिन्ही जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथे अपवादात्मक दृष्ट्या 60 पेक्षा कमी समास संख्या आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपण प्रमुख मुद्द्याकडे वळणार आहोत ते मुद्दे म्हणजे विधानसभेचे अधिकार आणि कार्य. लक्षात या ठिकाणी एक चर्चा अशी करायची आहे लक्षात मला हे ठेवायचं आहे की केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सांसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा केलेला आहे. केंद्राची संसद ही लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून बनलेली असते त्याच पद्धतीने लोकसभेच्या ठिकाणी घटक राज्यामध्ये विधानसभा आहे. राज्यसभेच्या ठिकाणी घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे आणि राष्ट्रपतीच्या ठिकाणी प्रशासनाम मात्र प्रमुख म्हणून आपण घटक राज्यामध्ये राज्यपालाचा विचार करत असतो. आणि जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा केवळ तुमच्या समजण्यासाठी मी हे सांगत आहे विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा विचार करतो केंद्रामध्ये तर दोन कार्यकारी प्रमुखांचा विचार करतो एक आहे राष्ट्रपती आणि दुसरा आहे पंतप्रधान. तसंच घटक राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री आणि राज्यपालाचा विचार करतो. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये पंतप्रधान वास्तविक प्रमुख आहे तसंच घटक राज्यामध्ये मुख्यमंत्री वास्तविक प्रमुख आहे. केंद्रामध्ये राष्ट्रपती नाममात्र प्रमुख आहे घटक राज्यामध्ये राज्यपाल सुद्धा नाममात्र प्रमुख. आपण सर्वोच्च न्यायालयाचा विचार करतो तर घटक राज्यामध्ये आपण उच्च न्यायालयाचा विचार करत असतो. या क्षेत्रामध्ये या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की केंद्रामध्ये संपूर्ण भारतासाठी एक आणि एकच लोकसभा एकच राज्यसभा एकच पंतप्रधान एकच राष्ट्रपती एकच सर्वोच्च न्यायालय. परंतु घटक राज्यामध्ये उतरल्यानंतर आपल्याला असं दिसून येत की प्रत्येक घटक राज्याचं वेगवेगळं एका घटक राज्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. एका घटक राज्यामध्ये विधानसभा विधान परिषद वेगळी दुसऱ्या घटक राज्याची विधानसभा विधान परिषद वेगळी राहणार आहे. प्रत्येक घटक राज्याचा मुख्यमंत्री वेगळा राहणार आहे आणि राज्यपाल सुद्धा कधी कधी एका राज्यपालाला दोन घटक राज्याचा शासन कारभार सुद्धा सोपवला जातो. त्या पद्धतीने केंद्राचं आणि घटक राज्याचं स्ट्रक्चर जवळपास सारखं आहे. केंद्रामध्ये लोकसभाचं तुलना आपण विधानसभेशी करू शकतो ज्याला आपण लोकनिर्वाचित सभागृह असं म्हणतो. लोकांचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह ज्याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. आणि विधानसभेमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराला बहुमत प्राप्त झालेलं आहे त्या पक्षाच मंत्रिमंडळ बनते. मंत्रिमंडळ आणि त्याचा हेड म्हणजे वास्तविक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याचा विचार करत असतो. मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ संपूर्ण विधानसभेला जबाबदार असतात. विधानसभेचा विश्वास असेपर्यंत टिकून राहतात एवढं स्ट्रक्चर विधानसभेच्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जो जनतेचा सभागृह आहे ज्याला सर्वात जास्त अधिकार देण्यात आलेले आहे आणि जो प्रत्येक घटक राज्यामध्ये कंपल्सरी तो केवळ विधान परिषदेचाच अपवाद आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की विधानसभा ही प्रत्येक घटक राज्यामध्ये नसते. विधानसभा निर्माण करायचं किंवा समाप्त करायचं हे देखील विधिमंडळ ठरवित असते. त्याने टू-थर्ड बहुमताने जर तो ठराव पास केला आणि केंद्राच्या संसदेकडे तो प्रस्ताव पाठवला तर केंद्राची संसद ठरविते. संसद म्हणजे कोण? लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती. तिने निवडून ठरवित असते की त्या घटक राज्यामध्ये विधान परिषद ठेवायची की समाप्त करायची की निर्माण करायची आहे. इथपर्यंत आपण स्ट्रक्चर मध्ये बघितले आहे. आता आपण जो लोकनिर्वाचित सभागृह आहे तो शक्तिशाली आहे ज्याला आपण जनतेचं सभागृह म्हणतो त्याचे अधिकार आणि कार्य आता आपण बघणार आहे.
विधिमंडळाचे जे अधिकार आहे विधानसभेचे ते अधिकार म्हणजे विधी विषयक अधिकार, शासन विषयक अधिकार, अर्थ विषयक अधिकार, घटना दुरुस्ती विषयक अधिकार आणि निर्वाचन विषयक अधिकार अशा पाच अधिकाराचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण विधी विषयक अधिकाराच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. पहिला अधिकार आहे विधी विषयक अधिकार. घटक राज्याच विधानसभा विधिमंडळ विधानसभा हे राज्य सूचीतील सर्व विषयावर आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. आता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याचा विचार तुम्ही केंद्र व घटक राज्याच्या संबंधामध्ये केलेला आहे. आपल्याला माहित आहे की राज्य सूची संपूर्णपणे राज्याच्या स्वाधीन असलेली सूची आणि त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्याच्या विधानसभेला म्हणजेच विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. राहिला समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये वर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार दोन्ही सरकार दोन्ही सरकारचे विधिमंडळ कायदा तयार करत असते. परंतु दोन्ही कायद्यामध्ये जर वाद विवाद निर्माण झाला किंवा तफावत निर्माण झाली तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. या ठिकाणी वादाचा प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा भारत हा संघ राज्य आहे की एकात्मक राज्य आहे, आपण जेव्हा प्रश्न निर्माण करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की समवर्ती सूची आणि शेष अधिकारामध्ये शेष अधिकार पूर्णपणे केंद्राला देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी केंद्राचा किती हस्तक्षेप या ठिकाणी होतो आहे किंवा भारताच्या संघ राज्य शासन व्यवस्थेमध्ये केंद्राला शक्तिशाली बनवण्यात आलेला आहे. म्हणून कलम क्रमांक 1 मध्ये आपण म्हणतो की भारत इज अ युनियन ऑफ स्टेट, म्हणजे भारतामध्ये दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात, संघ राज्याची आणि एकात्मक राज्याची. म्हणून भारत हे संघ राज्यही नाही आहे आणि एकात्मक सुद्धा नाही आहे, तर राज्याचा संघ आहे असं आपण कलम क्रमांक 1 मध्ये विचार करत असतो. हा मुद्दा आपला बाजूला ठेवूया कारण समवर्ती सूची आली म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला सांगायचं आहे या ठिकाणी की राज्याची विधानसभा ही राज्य सूचीतील सर्व विषयावर आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार विधानसभेला देण्यात आलेला आहे. कोणतेही विधेयक सर्वप्रथम विधानसभेमध्ये मांडले जाते. कोणतेही विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर ते विधेयक विधान परिषदेकडे सहमती करिता जात असते. ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद असेल त्या घटक राज्याच्या संदर्भात मी बोलत. विधान परिषदेची सहमती मिळाल्यानंतर ते विधेयक राज्यपालाकडे स्वाक्षरी करिता पाठविले जाते. दोन्ही सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमताने विधेयक पास झाल्यानंतर तो विधेयक राज्यपालाकडे गेल्यानंतर राज्यपालाची स्वाक्षरी झाली तर त्या विधेयकाच कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकते. अशा प्रकारे विधानसभेच्या सहमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही कारण विधान परिषद प्रत्येक घटक राज्यात नाही आहे. म्हणून होल अँड सेल म्हणून विधानसभेचाच आपण विचार करत असतो की विधानसभा सर्वस्वी आहे, त्याच्या सहमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की विधी विषय कायदा तयार करत असताना ज्या ठिकाणी दोन्ही सभागृह आहे त्या ठिकाणी दोन्ही सभागृहाला समान अधिकार देण्यात आलेले आहे. 2/3 बहुमत याचे लागते विधानसभेचे, तर 2/3 बहुमत विधान परिषदेचे सुद्धा लागते. परंतु ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे त्या ठिकाणी केवळ विधानसभेची 2/3 बहुमताने त्या विधेयकाला सहमती पाहिजे आहे. तो विधेयक सरळ मग राज्यपालाकडे जाते आणि राज्यपालाची स्वाक्षरी झाली तर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊन जाते. नंतरचा मुद्दा जो आहे आपला तो मुद्दा आहे शासन विषयक
अधिकार. संपूर्ण शासनावर विधानसभेचं नियंत्रण असते. कारण यापूर्वीच आपण बघितलं की विधानसभा प्रत्येक घटक राज्यामध्ये आहे आणि जिथे जिथे विधान परिषद नसते त्यामध्ये तर संपूर्ण शासनावर नियंत्रण विधानसभेचंच असते. कारण मजेदार गोष्ट ही आहे की विधान परिषद अविश्वासाचा ठराव पास करून विधानसभेला किंवा मंत्रिमंडळाला बरखास्त करू शकत नाही. म्हणून म्हटलं जातं की संपूर्ण शासनावर विधानसभेचं नियंत्रण असते. संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्या शासन कारभारासाठी विधानसभेला जबाबदार असते. असं का म्हटलं जातं? विधानसभा अविश्वासाचा ठराव मंजूर करून मंत्रिमंडळाला पदच्युत करते. बघा, विधानसभा काही एक सभा नाही, ही एक दगडासारखं नाही आहे. पण विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य आहे जोपर्यंत त्यांचा आपसातच विश्वास आहे तोपर्यंतच विधानसभा टिकून राहते. म्हणून इनडायरेक्टली म्हटलं जातं की संपूर्ण मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार आहे, म्हणजेच त्यांच्या सदस्याप्रती जबाबदार आहे असं त्याचा अर्थ होतो. सदस्याचा विश्वास आहे आपसात तोपर्यंत विधानसभा टिकून राहते. अविश्वासाचा ठराव जर 2/3 बहुमताने पास झाला तर विधानसभा 5 वर्षाच्या बिफोर बरखास्त होऊ शकते. म्हणून आपण म्हणतो की संपूर्ण मंत्रिमंडळ हे विधानसभेप्रती जबाबदार असते. आणखीन काय करते शासनविषयक क्षेत्रामध्ये विधानसभा? विधानसभेचे सदस्य प्रश्न व उपप्रश्न विचारून मंत्रिमंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. विविध खात्याच्या मंत्र्यांना प्रश्न विचारला जातो, त्याची समर्पक उत्तरे त्या मंत्र्याला द्यावं लागतं. मंत्री जर देत नसेल तर मुख्यमंत्री त्याची उत्तरे त्यावेळेस देत असतो. विधानसभेने विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मंत्रिमंडळाला द्यावी लागतात. समजा एखादे धनविधेयक, अंदाजपत्रक विधानसभेने नामंजूर केल्यास मंत्रिमंडळाला मात्र त्यावेळेस राजीनामा द्यावा लागतो. एक तर धनविधेयक रिजेक्ट झाल्यास किंवा अविश्वासाचा ठराव पास झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळ 5 वर्षाच्या बिफोर बरखास्त होऊ शकते. म्हणून मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ विधिमंडळाप्रती जबाबदार असते. याचाच अर्थ विधानसभेप्रती जबाबदार असते. विधानसभेचा विश्वास असेपर्यंतच मंत्रिमंडळ टिकून राहते असा त्याचा अर्थ होतो. तिसरा जो अधिकार आहे तो अधिकार आहे अर्थ विषयक अधिकार. आर्थिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा जो अधिकार आहे, अर्थ आलं तर पैशाचा विचार करतो आपण, पैसा आला तर आपण बजेटचा विचार करत असतो. विधानसभेला अर्थविषयक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त व्यापक अधिकार प्राप्त झालेले आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण धन विधेयक कोणता आहे ठरवण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतीला आहे. एवढंच नव्हे तर धन विधेयक सर्वप्रथम विधानसभेमध्येच मांडल्या जाते असा घटनात्मक नियम आहे. विधान परिषदेमध्ये धन विधेयक मांडल्या जाऊ शकत नाही, प्रस्तुत होऊ शकत नाही. सर्वप्रथम धन विधेयक विधानसभेमध्ये मांडल्यानंतर विधानसभेने धन विधेयक मंजूर केला 2/3 बहुमताने तर ते विधेयक विधान परिषदेकडे पाठविले जाते. या ठिकाणी लक्षात हे ठेवायचं आहे तुम्हाला की विधान परिषद धन विधेयक आपल्याकडे केवळ 14 दिवस पर्यंत ठेवू शकते. 14 दिवसाचा अवधी क्रॉस झाला तर विधानसभा हे समजते की विधान परिषदेची सहमतीच आहे आणि विधेयक सरळ राज्यपालाकडे स्वाक्षरीकरिता पाठवून देते. कधी कधी विधान परिषद धन विधेयकाच्या संदर्भात सूचना करते, दुरुस्ती सुचविते. त्या सूचना किंवा दुरुस्त्या मानणे न मानणे सर्वस्वी विधानसभेवर अवलंबून असते. म्हणून आर्थिक बाबतीमध्ये सर्वात शक्तिशाली अधिकार विधानसभेला देण्यात आलेला आहे. कारण धन विधेयक केवळ विधानसभेतच मांडले जाते. धन विधेयक कोणते आहे हे ठरविण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला आहे. आणि ज्या ठिकाणी विधान परिषद नाही आहे त्या ठिकाणी असा प्रश्नच निर्माण होत नाही की 14 दिवसाच्या आतमध्ये तिने सहमत करून पाठवलं पाहिजे.
14 दिवसाचा अवधीच्या व्यतिरिक्त विधान परिषदेला इथे कुठलेच प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाही आहे म्हणून पहिलेच तर विधानसभा शक्तिशाली सभागृह आहे जनतेचं सभागृह आहे जनतेच्या हिताकरिता कार्य करणारा सभागृह आपण म्हणतो परंतु आर्थिक क्षेत्रात सुद्धा विधानसभेला सर्वात जास्त अधिकार देऊन विधानसभेला शक्तिशाली बनवण्यात आलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याच्यानंतरचा जो अधिकार आहे तो अधिकार आहे घटना दुरुस्ती विषयक अधिकार भारतीय राज्यघटनेच्या जास्तीत जास्त भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे घटना दुरुस्तीचा कलम आहे 368 नुसार घटना दुरुस्ती केल्या जातात आणि केंद्राची संसद ही घटना दुरुस्ती करत असते संसद म्हणजे कोण लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती घटना दुरुस्तीच्या आपण तीन पद्धती पाहतो थोडक्यात मी सांगू इच्छिते संसदेच्या सॉरी साध्या बहुमताने घटना दुरुस्ती आणि विशेष बहुमताने विशेष बहुमत जेव्हा पाळतो तर आपल्याला माहित आहे की 2/3 लोकसभा तर 2/3 राज्यसभा पाहिजे आणि राष्ट्रपतीची सहमती पाहिजे परंतु तिसरा प्रकार अतिशय महत्त्वाचा विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या विधिमंडळाच्या सहमतीने घटना दुरुस्ती या संदर्भात विधानसभा येत असते हा संदर्भ जो तिसरा प्रकार आहे घटना दुरुस्तीचा सर्वात कठीण प्रकार ज्या प्रकारामध्ये आपण प्रस्ताव घटना दुरुस्तीचा मांडला 368 कलमानुसार 2/3 बहुमत आपण लोकसभेचे घेतले नंतर प्रस्ताव जातो आहे राज्यसभेकडे राज्यसभेने 2/3 बहुमत दिला त्यानंतर प्रस्ताव जातो आहे घटक राज्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या विधिमंडळाने त्या प्रस्तावाला सहमती दिली तर तो प्रस्ताव जातो राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपतीची साइन झाली म्हणजेच घटना दुरुस्ती होऊन जाते कोणत्या संदर्भात तुमच्या मूलभूत अधिकाराच्या संदर्भातील घटना दुरुस्ती या पद्धतीने होते तसेच केंद्र व घटक राज्याचे संबंध या संदर्भातच ही घटना दुरुस्ती होऊ शकते तसेच राष्ट्रपतीची निर्वाचन प्रक्रियामध्ये घटना दुरुस्ती करायची असेल तर तिसऱ्या प्रकारानुसारच आपण करू शकतो सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्रामध्ये बदल करायचं असेल तर याच पद्धतीने आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते साध्या पद्धतीने किंवा विशेष बहुमताने जे दोन प्रकार घटना दुरुस्तीचे आहे त्या प्रकारामध्ये विधानसभेचा उल्लेख येत नाही परंतु तिसरा प्रकार अतिशय महत्त्वाचे विषय आणि महत्त्वाची घटना दुरुस्ती कठीण प्रक्रिया ज्यामध्ये आपण 2/3 बहुमत लोकसभेचं घेतलं 2/3 बहुमत आपण राज्यसभेचं घेतलं नंतर तो प्रस्ताव आपल्या घटक राज्याकडे आला घटक राज्याच्या विधानसभे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या विधानसभेने त्याला सहमती दिली नंतर तो प्रस्ताव जात आहे राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीची सिग्नेचर झाली म्हणजे घटना दुरुस्ती होऊ शकते तर यावेळेस घटना दुरुस्तीच्या संदर्भात विधानसभेचा अधिकार महत्त्वाचा आहे कारण अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या विधानसभेची सहमती त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे अशा पद्धतीने घटना दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर ते घटक राज्याकडे पाठवल्या जाते त्याच्यावर विचार विनिमय करण्याचे काम राज्य विधिमंडळ करते आणि किती दिवसाच्या आत सहमत करावे हे राज्य विधिमंडळच ठरवित असते अशा पद्धतीने घटना दुरुस्तीची तिसऱ्या पद्धतीमध्ये विधानसभेचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आहे त्याच्यानंतर 5व्या नंबरवर आहे नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे निर्वाचन विषयक अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला निवडून द्यायचं असेल तर आपण त्याच्याकरिता निर्वाचन आयोग तयार केला जात त्या निर्वाचन आयोगामध्ये मतदान करण्याचा अधिकार लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य या तिन्ही सदस्यांचा एक निर्वाचन आयोग तयार होतो आणि जो निर्वाचन आयोग
राष्ट्रपतीला मतदान राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपतीला निवडून देण्याकरिता मतदान करीत असतात. म्हणजे निर्वाचन आयोगामध्ये जे सभासद असतात ते सभासद म्हणजे लोकसभा राज्यसभा आणि विधानसभेचे असतात. म्हणजे निर्वाचन क्षेत्रामध्ये विधानसभेला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. कोणत्या सदस्याला? निर्वाचित सदस्यांना. आणखी विधानसभा आपले प्रतिनिधी राज्यसभेमध्ये निवडून पाठवी असते. राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेचे प्रतिनिधी करीत असतात. विधान परिषदेला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे. खर तर या ठिकाणी आपला जो घटक राज्याचा नाम मात्र प्रमुख आहे तो आहे राज्यपाल. तर राज्यपालाच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रपतीसाठी निर्वाचन आयोग तयार केलेला आहे तशा पद्धतीचा निर्वाचन आयोग घटक राज्याच्या राज्यपालासाठी व्हायला पाहिजे होता. कारण जेव्हा आपण संघराज्याचा विचार करतो तर केंद्रामध्ये जे नाममात्र प्रमुख आहे राष्ट्रपती तसा नाममात्र प्रमुख घटक राज्यामध्ये राज्यपाल आहे. तर त्यावेळेस प्रश्न असा निर्माण होतो की राष्ट्रपतीची नियुक्ती किंवा निर्वाचन आयोगाद्वारे होते. त्या निर्वाचन आयोगामध्ये लोकसभाचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्यांचा समावेश होत असतो आणि ते त्यांना निवडून देतात. परंतु तसाच प्रमुख घटक राज्यामध्ये राज्यपाल सुद्धा नाम मात्र प्रमुख असतो तर त्याची नियुक्ती सुद्धा केंद्राच्या निर्वाचन आयोगाद्वारे व्हायला पाहिजे तसा निर्वाचन आयोगाद्वारे व्हायला पाहिजे होती. परंतु राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो यावेळेस सुद्धा प्रश्न निर्माण होतो की तो एक राष्ट्रपतीचा प्रतिनिधी घटक राज्यामध्ये राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो राष्ट्रपतींनी पाठवलेल्या प्रतिनिधी म्हणून. अशा वेळेस आपल्याला प्रश्न निर्माण होतो की भारत हे संघ राज्य आहे की एकात्मक राज्य आहे की केंद्राचा वर्चस्व घटक राज्यावर प्रस्थापित झालेला आहे. तर या ठिकाणी आपण सर्वच मुद्द्याला घेऊन चर्चा केलेली आहे. आणखीन जर सविस्तर आपल्याला चर्चा करायची झाल्यास तर आपण याची तुलना केंद्र सरकारशी करू शकतो. ज्या पद्धतीने घटक राज्यामध्ये सांसदीय शासन पद्धतीचा स्वीकार आपण केलेला आहे केंद्राप्रमाणेच तर त्यावेळेस विधिमंडळ हे कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाप्रती जबाबदार असते. त्याच पद्धतीने याची तुलना जर आपण केंद्राशी केलं तर केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला सेम वैशिष्ट्ये अशीच वैशिष्ट्ये दिसून येतात. काहीच फरक फक्त राज्यपालाचा आणि राष्ट्रपतीच्या संदर्भात आपल्याला दिसून येत. त्यामध्ये जे विधिमंडळ केंद्राचं आहे जे लोकसभा आणि राज्यसभा आहे तर त्यामध्ये देखील जसं विधानसभेला सर्वात जास्त घटक राज्यामध्ये सत्ता देण्यात आलेली आहे तसंच केंद्रामध्ये सुद्धा लोकसभेला जास्त अधिकार देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा आहे ज्याला शक्तिहीन सभागृह असं म्हणतो परंतु ते प्रत्येक घटक राज्यामध्ये असणं नसणं असा प्रकार आपल्याला केंद्रामध्ये दिसून येत नाही. ज्या पद्धतीने शक्तिहीन सभागृह राज्यसभा आहे केंद्रामध्ये त्याच पद्धतीने घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे. विधान परिषद आणि राज्यसभा आपण राज्यसभेची तुलना विधान परिषदेशी करू शकतो आणि केंद्राच्या लोकसभेची तुलना आपण विधानसभेशी करू शकतो. कारण विधानसभेतूनच मंत्रिमंडळाची निर्मिती होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ विधानसभेप्रती जबाबदार असते. तसेच केंद्रामध्ये लोकसभेची निवडणूक होते आणि लोकसभेतून जे मंत्रिमंडळ निर्माण झालेलं आहे ते लोकसभेप्रती जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत ते आपल्या अधिकार पदावर राहू शकतात असं त्याचा अर्थ होतो. यानंतर माझ्या शेवटची स्लाइड होती. आपल्याला काही विचारायचं असेल काही संदर्भ आपल्याला काही चर्चा करायची
असेल तर आपण चर्चा करू शकतो. अन्यथा मी आपल्याकडे सर्वांकडून माफी मागते, कारण आमचं मोठं कार्यक्रम खाली चालू आहे आणि मी इथं घेत आहे. विशेष म्हणजे आमचे संशोधन केंद्राचं उद्घाटन आहे. पॉलिटिकल सायन्सला संशोधन केंद्र मिळावं म्हणून ती कमिटी खाली आलेली आहे, स्टॉप मध्ये बसलेली आहे. मी इथं प्रेझेंटेशन देत आहे म्हणून मी तुमच्याकडून 5 ते 10 मिनिटं बिफोर तुम्हाला सोडू इच्छिते. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मला. मला माफ करा, कारण मला लवकर सोडायचं आहे, कारण मला तिथं जायचं आहे. प्रिन्सिपल तोपर्यंत सांभाळत आहे, चिमनकर सर सांभाळत आहे आणि एचओडी म्हणून मी इथं आहे. गाईडशिपसाठी संशोधन केंद्र आपल्या कॉलेजमध्ये असावं असं कंपल्सरी असल्यामुळे, नाहीतर आपल्याला कॅम्पसला जॉईन व्हावं लागतं. तर आज ती कमिटी आलेली आहे, ती कमिटी खाली कॉन्फरन्स रूम मध्ये आहे. मी वर सरांना सांगितलं की आज माझा ड्यू असल्यामुळे, कारण त्या लोकांनी आजची डेट दिली, त्या लोकांना नंतर ते RRC मध्ये बसणार आहे त्यामुळे ते बिझी राहणार, म्हणून आज आम्हाला त्यांनी तारीख दिली, आज ते येणार आहे. तर म्हणून मी मला लीव्ह करावं असं वाटत आहे. जर तुमची सहमती असेल तरच करेल, अन्यथा मी पुन्हा तुम्हाला 5 मिनिट देते आहे. कोणाचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांना मला एवढं सांगायचं आहे की विधान परिषद केवळ 6 घटक राज्यामध्ये आहे. MPSC ची तयारी करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र आणि तेलंगणा, त्याच्यामध्ये सुद्धा आंध्र प्रदेशचा प्रस्ताव विधानसभेने पास केलेला आहे की आम्हाला विधान परिषद नको. आणि तो प्रस्ताव आता केंद्राच्या संसदेकडे गेलेला आहे. केंद्रामधून जर तो प्रस्ताव पास झाला तर आंध्र प्रदेशची विधान परिषद सुद्धा समाप्त होऊ शकते. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. आणि आपण विधानसभेची जी सभासद संख्या ठेवली होती 60 कमीत कमी आणि 500 जास्तीत जास्त, परंतु अपवाद साठी सिक्कीम, गोवा आणि मिझोरम इथे 60 पेक्षाही कमी आहे. सिक्कीमची 32 आहे, गोवाची सभासद संख्या 40 आहे आणि मिझोरमची सभासद संख्या सुद्धा 40 आहे. हे अपवाद आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे, हे विचारलं जाते. मला तुमचं प्रोनाउन्सिएशन समजलं नाही. हा बोला ना सर. आभार व्यक्त करायचं का सर? हो हो मॅम. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडमने अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये घटक राज्याची विधानसभा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच मॅडम, तुमचा जो आजचा विषय होता हा एक मिनिट बघितलं मॅम. ठीक आहे मॅम, थँक्यू. मॅडमने आजचा जो विषय मांडला तो अतिशय म्हणजे BA च्या दृष्टीने तर मांडलेच आहे, परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जसं MPSC आहे, UPSC आहे, मी पण विद्यार्थ्यांना म्हणत असते की हा जो विषय आहे हा आपला स्पर्धा परीक्षेसाठी आहे. तर मॅडमनी त्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांना बरेच मार्गदर्शन केलेलं आहे आणि विधानसभा या विषयाची संपूर्ण सखोल माहिती दिलेली आहे. जसं विधान परिषदेची विधानसभेची रचना, सदस्य संख्या किती असते, त्याची पात्रता, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सदस्य संख्या किती असते, विधानसभा विधान परिषद यामध्ये तुलनात्मक त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. तसेच विधानसभेचे जे अधिकार आहेत ते सुद्धा त्यांनी स्पष्टपणे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पुन्हा मी मॅडमचे आभार व्यक्त करते सर्व महाविद्यालयांच्या वतीने. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आयोजक म्हणून विविध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उषा साखुरे मॅडम, डॉक्टर श्रद्धा अनिलकुमार मॅडम, डॉक्टर जगदीश थटवार सर, डॉक्टर यशवंत पाटील सर आणि डॉक्टर MV चांदेकर सर या सगळ्यांचं मी आभार मानते. तसेच समन्वयक म्हणून डॉक्टर शीला खेडीकर मॅडम, डॉक्टर विमल राठोड मॅडम आणि डॉक्टर निलेश फटिंग सर, सचिन चापले सर
त्यांचं सुद्धा मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध महाविद्यालयाचे जे प्राध्यापक वर्ग यांनी सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि विद्यार्थ्यांना पुन्हा सांगते की उद्याच्या चौथ्या सत्रामध्ये सुद्धा जो व्याख्यानमालेचा विषय आहे राज्याची विधान परिषद यावर मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर सुशांत चिमणकर सर उद्या येणार आहेत. तर विद्यार्थ्यांनी आवर्जून उद्याच्या सत्रात भी सहभाग घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद मॅम.